नमस्कार मित्रांनो, आज माझं नाव सांगण्याआधी मला या गोष्टीचा खरतर अभिमान आहे आणि गर्व सुद्धा वाटतोय की मी एका पोलीसवाल्याचा मुलगा आहे. मित्रांनो, माझं नाव आहे अनिकेत सखाराम दिलवाले आणि यावेळेस सुद्धा माझे वडील त्यांच्या ड्युटीवर कार्यरत आहे. अभिमान वाटण्यासारखाच आहे जेव्हा देशावर काहीतरी संकट येत आहे आणि अर्थातच अशी महामारी येते त्यावेळेस माझे वडील ऍज अ पोलीस म्हणून देशाची सेवा करण्यासाठी पुढे जात आहे. मित्रांनो, कालचीच घटना आहे. एसआरपीच्या 73 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे आणि यापूर्वी सुद्धा कित्येक पोलीसवाल्यांना आतापर्यंत कोरोनानं ग्रासलेलं आहे. पण मित्रांनो, यावेळेत आपण एक सामान्य नागरिक म्हणून काय करतोय तर विनाकारण रस्त्यांवर फिरतोय, बिनधास्त, अगदी निर्भीडपणे. आपल्याला प्रशासनाची किंवा पोलीसवाल्याची किंवा अर्थातच कोरोनाचीच भीती राहिलेली नाहीये. मित्रांनो, आज मी तुम्हाला विनंती करायला आलो, एक रागातली विनंती समजून घ्या. मी पोलीसवाल्याच्या कुटुंबियातला एक सदस्य आहे. जेव्हा एक पोलीसवाला या कोरोना सारख्या महामारीच्या काळातही त्याच्या कर्तव्यावर जातो तेव्हा त्याच्या कुटुंबियाच्या मनातली धाकधूक कदाचित एक सामान्य माणूस कधीच नाही समजू शकणार. ज्यावेळेस एका पोलीसवाल्याला कोरोनाची लागण होते तेव्हा त्याच्या कुटुंबियाचं काय होतं याची जाणीव कदाचित एका सामान्य माणसाला कधीही नाही होऊ शकणार. मित्रांनो, मी विनंती करतो तुम्हा सर्व रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्या लोकांना की आता तरी आपण कोरोनाच्या महामारीला समजून घ्यावं, या सगळ्या महामारीतून स्वतःचा बचाव करावा आणि सोबतच पोलीसवाल्यांचा सुद्धा. मित्रांनो, जर एका पोलीसवाल्याला कोरोनाची लागण होती तर त्याच्या पाठोपाठ त्याचं अख्खं कुटुंब सुद्धा कोरोनाच्या तावडीत सापडू शकतं. तेव्हा कोण जबाबदार असणार या सगळ्या गोष्टीला? मला वाटतंय तेव्हा कुणीही समोर येणार नाही. पण मी तुम्हाला आज सांगू इच्छितो की या सर्व घटनेला, या सर्व गोष्टीला कारणीभूत केवळ एकच व्यक्ती असणार. जी लोक सध्या रस्त्यावर विनाकारण फिरताय केवळ तीच लोक. मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतोय मित्रांनो की या कोरोनाच्या महामारीत आपण पोलीसवाल्यांना सहकार्य करा, त्यांच्या सर्व गोष्टींचं आपण पालन करा, नियमांचं पालन करा आणि या कोरोना सारख्या महामारीला आपण हरवून लावू शकतो केवळ आणि केवळ याच मार्गातून. धन्यवाद.